म्हणजे महिन्याला मुंबईतल्या सगळ्या बार मालकांकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे ते होते एक प्रकारचं, ते सगळं त्या सरकारवर होते। मग ते त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व लोक त्याच्यामध्ये आले। आपल्याला सगळ्यांना माहिती, मी कालचा आरोप नेहमी काही डायरेक्ट उद्धव साहेबांचं असं कुणाचं नाव घेतलं नव्हतं। मी माझा म्हणायचा उद्देश एवढाच होता की वजेचं समर्थन विधानसभेमध्ये माननीय उद्धव साहेबांनी केलं होतं। वजे म्हणजे काही दावतचं असतं नाही। विधानसभेमध्ये वाजेवर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले त्यावेळेस वाजेची बाजू घेणारं कोण होतं? अनिल देशमुखाचा राजीनामा विरोधक गळा फाडून त्या ठिकाणी विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये मागत होते, त्यांना पाठीराखण त्याचं कोण करत होतं? मग ते राष्ट्रवादीचे काही लोक असतील, शिवसेनेचे लोक असतील, काँग्रेसचेही लोक असतील, ही संपूर्ण महाविकास आघाडी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती। 100 खोके घेण्याचा आरोप उद्धवजीवर नाही, महाविकास आघाडीवर। बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांचे यू टर्न। काल 1 ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवसेना शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात आपल्या भाषणात बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे सह आदित्य ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचा आरोप केला। तर इतकेच नव्हे, दर महिन्याला 100 खोके मातोश्रीवर जायचे असा घणाघाती आरोपही त्यांनी केला होता। मातोश्रीवर लावलेल्या या गंभीर आरोपाचे परिणाम संपूर्ण राज्यभरातून उमटत असताना शिवसेना नेत्याकडून याचे खंडन केले जात आहे। तर आज 2 ऑक्टोबरला आपल्या काल केलेल्या वक्तव्यावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी यू टर्न घेत ते आरोप फक्त उद्धवजीवर नसून संपूर्ण महाविकास आघाडीवर केल्याचे म्हटले आहे। तर चला बघू काय म्हणाले खासदार प्रतापराव जाधव। हे बघा, गेल्या 3 महिन्यापासून माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमचे शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील, अनेक संघटनातले नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केला। आणि या संपूर्ण महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी आणि संघटना जर म्हटली तर 75%पेक्षा जास्त ही लोकं एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांच्या विचाराची ही सगळी लोकं एकत्रित आलेली आहे, यांनी उठाव केलेला आहे। आणि तेव्हापासून सातत्यानं आमच्यावर जे काही आरोप केले जात होते, गद्दार आहेत आमच्या आमदार लोकांना, 50 खोके ओके बोके काय दररोज त्यांचं जे काही चालू होतं, खऱ्या अर्थानं कुठल्याही या राजकारणामध्ये त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी आणि संघटनेतली लोकं ही आपल्यापासून दूर का चालली। आत्मपरीक्षण करण्याचं सोडून त्यांनी दुसऱ्यांना दोष देण्याचं, यांची डोकी फोडू, यांना आडू, यांना मारा, यांचे कार्यक्रम बंद पाडा वगैरे प्रकारचे जे काही कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितच हे जे आरोप केलेले आहेत, आरोप तर कोणालाही करता येतं त्याच्या ह्याच्यात। त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती, मी कालचा आरोप म्हणजे मी काय डायरेक्ट उद्धव साहेबांचं किंवा असं कोणाचं नाव घेतलं नव्हतं। मी माझा म्हणायचा उद्देश एवढाच होता की वजेचं समर्थन विधानसभेमध्ये माननीय उद्धव साहेबांनी केलं होतं। वजे म्हणजे काही दावतचं असतं नाही। अनिल देशमुखांचं सुद्धा त्यांनी समर्थन केलं होतं की ते जेलमध्ये असताना सुद्धा त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतलेला नव्हता, शेवटपर्यंत त्यांचा राजीनामासुद्धा घेतल्या गेला नाही। आणि त्यांच्यावर जे आरोप होते ते अतिशय गंभीर होते, ते म्हणजे महिन्याला मुंबईतल्या सगळ्या बार मालकांकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे ते होते। एक प्रकारचं ते सगळं त्या सरकारवर होते। मग ते त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व लोक त्याच्यामध्ये आले आणि 100 खोके महिन्याला जमा करत होते अशा प्रकारचे त्यांच्यावर आरोप होते। त्यातले बऱ्यापैकी आरोप त्यांच्या सिद्ध झाले। अजूनही ती 2 लोक जेलमध्ये आहेत आणि तो उल्लेख मी माझ्या भाषणामध्ये काल केला। आणि 100 खोके मातोश्रीवर पोचतात का? नक्की पोचतात। 100 खोके मातोश्रीवर पोचले। आता हे बघा, कुठल्याही बी ह्याच्यामधले असले तर कोणी त्याला पुरावा नाही असं आपण म्हणू शकत नाही कुठं। पण त्या ठिकाणी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातला गृहमंत्री आणि त्यांच्या मुंबईमध्ये राहणारा, त्यांच्या अतिशय निकटवर्ती असणारा पोलीस अधिकारी, हे सगळे त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते ना। आज ते जेलमध्ये आहेत,
त्यामुळे मी असं डायरेक्ट नाही म्हणू शकत की ते इथे जात होते का तिथं जात होते, ते काय असे काही बँड बाजा लावून वगैरे थोडे जात होते की बा आज इकडे चालले उद्या तिकडे चालले. आरोप खरा आहे का तुमचा? हा तुमचा आरोप. आता माझा आरोप हा त्या ठिकाणी पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेला आहे की वाजे आणि गृहमंत्री राष्ट्रवादीचे असलेले अनिल देशमुख हे त्या ठिकाणी बाण मालकाकडून अवैधरित्या पैसे जमा करत होते सिद्ध झालेले, म्हणूनच ते जेलामध्ये. आपण आपल्या भाषणात म्हटलं आहे 100 खोके मातोश्री ओके, तर आपण आपल्या या आरोपाचं खंडन करीत आहात का? हे बघा, मी तुम्हाला आता जे सांगितलेलं आहे की ते जसे म्हणतात की आम्हाला आमच्यावर आरोप केले जातात की 50 खोके आमदारांवर ओके केल्या जाते, हा त्याच्यातलाच एक बोलण्याचा तो भाग होता. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता काही प्रत्येक गोष्ट अशी काही फोडून सांगण्याचा विषय नसतो. मला तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये वाझेवर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले त्यावेळेस वाझेची बाजू घेणारं कोण होतं? अनिल देशमुखाचा राजीनामा विरोधक गळा फाडून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये मागत होते, त्यांना पाठीराखण त्याचं कोण करत होतं? मग ते राष्ट्रवादीचे काही लोकं असतील, शिवसेनेचे लोकं असतील, काँग्रेसचेही लोकं असतील, हे संपूर्ण महाविकास आघाडी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते.